आज पंतप्रधानांची परीक्षा पे चर्चा आहे। पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत। पंतप्रधान विद्यार्थ्यांना कानमंत्र देणार आहेत। आपण पाहतोय गेल्या वर्षी ह्याच कालावधीमध्ये खरंतर कोरोना आला आणि या कोरोनामुळे परीक्षांवरती गंडांतर आलं आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे। आता ह्याच अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या विद्यार्थ्यांना कानमंत्र देणार आहेत। थोड्याच वेळात हा संवाद ते साधतील विद्यार्थ्यांशी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांशी हा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आहेत। विठू माऊलीचा गजर म्हणजे नवी आणि अकरावी परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पुन्हा पेच निर्माण झाल्या। आज या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय विभागानं नुकताच जाहीर केला। नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं सद्यस्थितीत तरी शक्य नाहीये आणि त्यानुसार आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याची परवानगी देण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे। 10वी 12वीच्या परीक्षा रद्द करा या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो ट्विट्स करण्यात आले आणि याबाबत ट्विटरवर कॅन्सल बोर्ड एक्झाम ही मोहीम सध्या ट्रेंडमध्ये आहे। 4,19,000 ट्विट्सद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निषेध नोंदवण्यात आलाय आणि परीक्षा घेऊन विद्यार्थी कुटुंबीय शिक्षक पर्यवेक्षकांचं आरोग्य धोक्यात घालू नये असा सूर आहे। दिवसाला 1,000 रुग्ण सापडत असताना ऑफलाईन परीक्षा घेणं कितपत योग्य असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। एमपीएससीची परीक्षा मात्र आता वेळापत्रकानुसारच होणार आहे। रविवारी 11 एप्रिलला एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा गट बच ही परीक्षा आहे। एमपीएससीच्या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। योग्य ती खबरदारी आणि नियमांचं पालन होऊन परीक्षा घेतल्या जाणार आहेत। कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा दर ठरवण्याबाबत सरकारनं प्रयत्न सुरू केलेत आणि याबाबत रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर 1,300 रुपयांपर्यंत नियंत्रणात ठेवण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे। या औषधाची किंमत कमी करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला आहे आणि त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवण्यात आला आहे। नागपूरमध्ये रेमडेसिवीर औषधाच्या थेट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। वाढत्या कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिवीर औषधाची मागणी वाढली आणि त्यामुळे औषध कंपनीकडून होणारा पुरवठा आणि वाटप यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे